नमस्कार, मी गौरी। रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून भाविक भक्त नळदुर्ग येथून तुळजापूरकडे जात असतात। मात्र नळदुर्ग ते तुळजापूर महामार्गावरील रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने खड्डे चुकवण्याच्या नादात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढल्याने प्रवासी संतापले आहेत। तुळजापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने नळदुर्गासह परिसरातील नागरिक आपल्या कामासाठी दररोज नळदुर्ग ते तुळजापूर डांबरीकरण रस्त्यावरून ये जा करतात। त्याचबरोबर महाराष्ट्र, कर्नाटकसह अन्य राज्यातून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविक भक्त तुळजापूरकडे या महामार्गावरून चारचाकी आणि दुचाकी वाहनाने ये जा करीत असतात। या डांबरीकरण रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। ये खड्डे चुकवण्याच्या नादात अनेक अपघात देखील झाले आहेत। या महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ देखील आहे। खड्ड्यांमुळे दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढले आहे। तरी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांनी या मार्गावरील पडलेले खड्डे तात्काळ बुजवण्याची मागणी भाविक भक्तांसह प्रवासी वर्गातून केली जाते। अजून किती नागरिकांचे जीव गेल्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग जागा होणार असा संतप्तजनक सवाल प्रवासी विचारत आहेत। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सतीश राठोड, उस्मानाबाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.